खरंतर 20 ऑगस्ट पासून गणेश मूर्ती त्यांच्या मंडपात नेण्यास सुरुवात होणार आहे। पण सततच्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे या मूर्तीच्या मार्गात विघ्न निर्माण झाल्याचं बघायला मिळतं। त्यामुळेच लांब अंतरावर जाणाऱ्या गणेश मूर्तींचा मार्ग सुकर होण्यासाठी गणेश समन्वय समितीनं मुंबई महापालिकेला खड्डे बुजवण्यासाठी अल्टिमेटम दिलंय। 20 ऑगस्टच्या आत मुख्य रस्त्यांवरील खड्डे भरून घ्यावेत अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे। एकदा लालबागवरून कुर्ल्याला जर मूर्ती आणायची झाली तर हे खड्डे बघितल्यानंतर त्या मूर्तीची काय परिस्थिती होईल, उद्या मूर्तीला कुठे तडा जाऊ नये काय, म्हणून आम्ही त्यांना हे केलं आहे की लवकरात लवकर, म्हणजे साधारणतः आम्ही किती 12 ऑगस्टची काय तारीख दिलेली आहे, त्यापूर्वी तुम्ही हे खड्डे बुजवण्याचं हे करा। पाऊस आहे आम्ही समजू शकतो काय, परंतु खड्ड्याच्या बाबतीत जरा प्राधान्याने लक्ष देऊन ते जितक्या निकालात काढता येईल तेवढं करा। सध्या महापालिकेत प्रशासक आहेत, प्रशासक हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने कारभार पाहत असतात, त्यामुळे यावर्षी रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांचं खापर थेट राज्य सरकारवर फुटणार आहे। त्यामुळेच पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी खड्ड्यांचा पाहणी दौरा करण्याबरोबरच खड्डे भरण्याच्या प्रक्रियेचीही पाहणी केली। पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मात्र खड्ड्यांवरून सरकारवर निशाणा साधलाय। पालकमंत्री BMC मध्ये कॅसा BMC किंवा BMC बनवण्यात व्यस्त आहेत, पण एक बघितलं मी काल देखील बघत होतो, बँड्रा वेस्टमध्ये असेल, लिंकिंग रोडला असेल, सबर्ब्समध्ये फार करून आपल्याला दिसायला मिळतं की चांगले चांगले रस्ते हे उगाचचे खराब झाले आहेत, म्हणजे ते खरबडल्यासारखे आहेत, म्हणजे चांगले रस्ते यांनी खराब मुद्दामून केले का? आज MMRDला मी पत्र देखील लिहिणार आहे। दरवर्षी यंदाही खड्ड्यांवरून राजकारण रंगत आहे, पण या खड्ड्यांचा परिणाम बाप्पांच्या मिरवणुकीवर होऊ नये अशी गणेश भक्तांकडून मागणी केली जाते। महापालिकेनं शाडू मूर्तींसाठी घेतलेल्या पुढाकारालाही रस्त्यांवर खड्डे राहिल्यास मोठा फटका बसू शकतो, त्यामुळे महापालिकेनं तातडीनं खड्डे भरण्याची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी केली जाते। व्हिडिओ जर्नालिस्ट अरुण पेडणेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।